21 मध्ये तर बघितलं की नॉर्मल सप्लाय आहे, जे वन टाइम सप्लाय सप्लाय केला, इनव्हॉइस बनवला, विषय संपला. आता याच्यामध्ये कसं होतं, 31-7 कसा करताय, इथे पहिलेच दिलं आहे की जे 31 आहे, नॉट बी स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सबसेक्शन 1, 1 ची प्रोविजन जी आहे त्याच्या अपोजिट ही प्रोविजन आहे. म्हणून पहिले दिलं तिकडे काही सांगितलं असेल, एनिथिंग कंटेन सबसेक्शन 1 वेअर गुड्स पाठवले जातील, वेअर द गुड्स बिंग सेंड किंवा मग रिसिपियंट घेऊन जाईल, गुड्स वेअर द बिंग गुड वेअर द गुड्स बिंग सेंट ऑर टेकन ऑन अप्रुवल फॉर सेल ऑर रिटर्न. म्हणजे गुड्स घेऊन जातील, दिले जातील, ते अप्रूव झाले तर सेल झाले ते अप्रूव्ह किंवा मी गुड घेतलेले, अदरवाईज ते रिटर्न केले जातील. आर रिमूव्ड बिफोर द सप्लाय टेक्स प्लेस द इनवॉइस शॅल बी इश्यूड. आता या प्रकारचं त्यांचं ॲग्रीमेंट आहे सप्लायरचं आणि रिसिपियंटचं, की गुड्स विकले सेल ऑर रिटर्न सप्लाईज. या केसमध्ये काय होईल, गुड्स दिले किंवा घेऊन गेले आणि त्यांनी रिटर्न केले, याच्यामध्ये जर 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी गेला, 6 मंथ फ्रॉम द डेट ऑफ रिमूवल, तर मग ते अप्रूव्ह झाले, म्हणजे डीम अप्रूव्ह, समजा की ते अप्रूव्ह झाले. आणि बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ सप्लाय, इनवॉइस कधी बनवा, बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ सप्लाय किंवा 6 मंथ फ्रॉम द डेट ऑफ रिमूवल. बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ सप्लाय ऑर विद इन 6 मंथ फ्रॉम द रिमूवल. ह्यातून काय कळलं की मॅक्झिमम 6 महिन्यामध्ये गुड्स पाठवले ते अप्रूव्ह झाले, म्हणजे काय होईल तिकडे की हे मी गुड्स आम्ही ठेवले आहेत, म्हणजे इनवॉइस बनला पाहिजे. आणि दुसरं, जर 6 महिन्यात गुड्स अप्रूव्ह नाही झाले, मी गुड परत घेतले का, गुड्स रिटर्न नाही केले, याचा अर्थ असा आहे की ते अप्रूव्ह झाले, म्हणजे इनवॉइस बनलाच पाहिजे. आता एक डेटा जाणार आहे डिपार्टमेंटकडे, किवी बिल्स किती गुड्स गेले काय गेले, याच्या अगेन्स्ट इनवॉइस किती बनले, गुड्स परत आले तर मग परत आलेले गुड्सचा युज बरोबर त्यांनी स्क्रुटिनी कशी होणार, की जो डेटा अवेलेबल आहे डिपार्टमेंटकडे तो एक तर जेशर वनचा आहे, दुसरा ईवी बिलचा आहे, बरोबर ना. आता जे ईवी बिलला एवढे गुड्स गेले तेवढे जेशर वनशी मॅच करून बघितले जातील. आता परत त्यात पण प्रॉब्लेम असा आहे की जर 1 लाखापेक्षा कमी अमाऊंटचे गुड्स असतील ते ईवी बिल कंपल्सरी नाही आहे, मग काही गुड्स एव्हिल बनला असेल, काही गुड्स एव्हिल बनले नसेल, गुड जर परत गेले ही जे क्वांटिटी कमी असेल त्यावेळेस एव्ही बिल तिथे लागू होत नाही. म्हणजे तुम्हाला दिसणार दिसेल की इकडे एव्ही बिल बनवलं 5-6 लाखाचे गुड्स गेले आणि ते गुड्स परत नाही आले, पण त्यांनी जेव्हा परत गुड नेले असतील तेव्हा ते 70-80 हजाराचे असतील, तेव्हा काही गुड्स परत आले, मग त्याचे अकाउंट रेकॉर्ड चेक केले, स्टॉक चेक केला, हे सगळं बरोबर आहे, तर मग त्यांना कळेल की इनवॉइस प्रॉपर बनवलं की नाही बनवलं. म्हणजे बरेच पॅरामीटर आहेत जे पॅरामीटर विचारात घेऊन तुम्हाला त्याचं स्क्रुटिनी करायला लागेल. स्क्रुटिनी कुठल्या आधारावरती होते, की जो डेटा अवेलेबल आहे डिपार्टमेंटकडे त्याच आधारावरती स्क्रुटिनी होते ना, जे कम्प्लायन्सेस केले टॅक्स पेअरनी त्या आधारावरती स्क्रुटिनी होणार आहे. मग इथेही तरतूद अशी आहे की तुम्ही गुड्स पाठवले हे बी बनवलं असेल किंवा नसेल, इनवॉइस बनवलं असेल की नसेल, इनवॉइस कधी बनवला पाहिजे, तर मॅक्झिमम पिरियड गुड्स रिमूव्ह केले तर 6 मंथ आहे. आधी बनू शकता बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ सप्लाय, जेव्हा ॲक्च्युली सप्लाय झाला किंवा होईल, जेव्हा अप्रूव्ह केलं तेव्हा, अप्रूव्ह केलं का तो ती वेळ आहे ज्यावेळेस सप्लाय झालेलं आहे, इनवॉइस सेवा बनवा, ऑर 6 मंथ. ह्या दोनमध्ये विचेवर इज अर्लियर जे अगोदर येईल ते मॅक्झिमम 6 महिन्यामध्ये कन्फर्म झालंच पाहिजे की सप्लाय आहे की नाही. जर 6 महिन्याच्या आत कन्फर्म झालं टाईम ऑफ सप्लाय तर इनवॉइस तेव्हा इश्यू झाला पाहिजे, जर अगोदर कन्फर्म नाही झालं तर मॅक्झिमम 6 महिन्यात कन्फर्म झालाच पाहिजे जर गुड्स रिटर्न नाही गेले तर. गुड्स रिटर्न गेले म्हणजे त्यांनी सेल त्यांना करायचंच नाही आहे, रिटर्नच केलं गुड्स म्हणजे सप्लाय झालाच नाही, पण जर गुड्स ठेवून घेतलेत तर मॅक्झिमम 6 महिन्यामध्ये कन्फर्म झालेच पाहिजे. जर नाही कन्फर्म केले आणि गुड्स परतही नाही गेले तर याचा अर्थ सप्लाय झाला, इनवॉइस बनला पाहिजे, मॅक्झिमम 6 महिन्यामध्ये इनवॉइस बनला पाहिजे किंवा गुड्स परत गेले पाहिजे. अरे एवढं स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये सप्लाय केला
आणि एक्सपोर्ट केला तर सप्लाय मेंट फॉर एक्सपोर्ट सप्लाय टू सेज युनिट और सेज डेव्हलपर और ऑथोराइज ऑपरेशन अंडर बॉन्ड और लेटर ऑफ अंडरटेकिंग विदाउट पेमेंट ऑफ आयजीएसटी विदाउट पेमेंट ऑफ आयजीएसटी। आता हा जो सप्लाय आहे याला म्हणतात झिरो रेटेड सप्लाय। काय म्हणतात? झिरो रेटेड सप्लाय। झिरो डेट सप्लाय मीन्स एनी ऑफ द फॉलोइंग सप्लायज ऑफ गुड्स और सर्विसेस और बोथ नेमली एक्सपोर्ट ऑफ गुड्स और सर्विसेस और बोथ और सप्लाय ऑफ गुड्स और सर्विसेस और बोथ फॉर ऑथोराइज ऑपरेशन्स टू स्पेशल इकॉनॉमिक झोन और अ स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट। ओके, एवढं कळलं? आता मला तुम्हाला तरतूद सांगायची आहे इनव्हॉइस, कळलं? पण त्यापूर्वी तुम्हाला हे माहिती पाहिजे हा संदर्भ म्हणून मी दाखवलं। सेक्शन 16 मध्ये आयजीएसटी ऍक्टने डिफाईन केलं आहे झिरो डेट सप्लाय। जर एक्सपोर्ट झाला किंवा जर सेजमध्ये सप्लाय झाला तर त्याला झिरो डेट सप्लाय म्हणतात। याचा जो हा विशेष वेगळ्या प्रकारचा सप्लाय आहे त्यामुळे याचा जो इनव्हॉइस बनवायचा आहे त्याच्यावरती अशा प्रकारचा इन केस ऑफ एक्सपोर्ट ऑफ गुड्स सर्व्हिसेस द इनव्हॉइस शॅल कॅरी अन एंडोर्समेंट। काय पाहिजे? सप्लाय मेंट फॉर एक्सपोर्ट सप्लाय टू सेज युनिट और सेज डेव्हलपर फॉर ऑथोराइज ऑपरेशन ऑन पेमेंट ऑफ जीएसटी। एक काय असेल? ऑन पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स। जर माझ्याकडे बॉन्ड किंवा लेटर ऑफ अंडरटेकिंग हे डॉक्युमेंट नसेल तर मला आयजीएसटी पे करावा लागेल। जर मी आयजीएसटी पे करतोय आणि एक्सपोर्ट करतोय तर इनव्हॉइसवरती हे हेडिंग येईल। आणि जर माझ्याकडे लेटर ऑफ अंडरटेकिंग आहे तर सप्लाय मेंट फॉर एक्सपोर्ट सप्लाय टू सेज युनिट और सेज डेव्हलपर फॉर ऑथोराइज ऑपरेशन अंडर बॉन्ड और लेटर ऑफ अंडरटेकिंग विदाउट पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स। इथे बॉन्ड आहे, कंट्रीचं नाव दिलं आहे, खाली बॉन्डचा पिरियड दिला आहे, बॉन्डचा नंबर दिला आहे। अदर पर्टिक्युलर्स ऑफ अन एक्सपोर्ट सेज इनव्हॉइस आर सेम ॲज टॅक्स इनव्हॉइस। नेम ऑफ कंट्री ऑफ द डेस्टिनेशन इज टू बी मेन्शन। म्हणून इथे कंट्री नेम दिलेले आहे आणि तो एलईडी नंबर असेल तो मेन्शन केला आणि त्याचा पिरियड मेन्शन केला। दरवर्षी मला एलईडी करता ॲप्लिकेशन फाईल करायला लागतो, तो वर्षभरा चालतो एलईडी। आता हे कुठे आहे? थर्ड प्रोविजो टू रूल 46। सेजमध्ये असा एंडोर्समेंट द्या हे तिसरा प्रोविजो सांगतो रूल 46। एक्सपोर्ट किंवा सेजमध्ये सप्लाय केला तर इनव्हॉइसच्या वरती असे। आता मी टॅलीमध्ये इनव्हॉइस बनवतो आणि तिकडे मी अशी एंट्री करायला जातो, ज्यावेळेस हे टाकतो माझं नाव, हे बायरचं नाव टाकतो, हे सगळं टाकतो इकडे। जेव्हा ते बनवतो ना हे सगळं माझं ॲटोमॅटिक होतं, त्यामुळे करायला लागत नाही। हे वरती सगळं हे ॲटोमॅटिक येतं माझ्या सेटिंगमध्ये। जर मी तिकडे माझी सेटिंग आहे, तिथे खाली बघा एलईडी बॉन्ड जर मी काढला असेल मी यस देतो, इकडे मी दिलं आहे, तिकडे ॲटोमॅटिक आहे ना हे सगळं आहे। सप्लाय सेजमध्ये केला तो नंबर टाकला सेजच्या बाहेरचा रिसिपियंटचा तर ते माझ्या ॲटोमॅटिक येणार। ही माझ्या सॉफ्टवेअरमधली सेटिंग आहे। म्हणजे सॉफ्टवेअर अशा प्रकारे बनली पाहिजे हे कम्प्युटरचा उपयोग असा आहे ना की तुमचं काम क्विकली होईल, ॲटोमॅटिक होईल, पण ते जर का मिळत नसेल तर उपयोग काय? पण ज्यांना ह्या प्रकारचे जे सवय नसेल, जे हॅबिच्युअल नसतील, ते मग एक्सेलला तो इनव्हॉइस बनवा, मग ते वर टाका, असं बनवा, असं करत असतात। पण हे सगळं अशा प्रकारच्या सॉफ्टवेअरमध्ये असतं की जी जी एस टीसाठी बनलेली आहे। म्हणजे ह्यामध्ये अकाउंटिंग, बिलिंग, इन्व्हेंटरी आणि जी एस टी कंप्लायन्सेस एकाच सॉफ्टवेअरमध्ये झालं पाहिजे।
अशी सॉफ्टवेअर मार्केटला बरीच आहे. आता सगळ्यासाठी जसं इनव्हॉइसचं महत्त्व आहे तसंच रिसिपियंटसाठी पण आहे. आता जसं बघितलं आपण जे जे सांगितलं की रूल 46 इनव्हॉइस बनवला पाहिजे. आता जर असा इनव्हॉइस सप्लायरने बनवला नसेल तर रिसिपियंटला त्याचा क्रेडिट मिळेल की नाही मिळेल, एक तर पहिली गोष्ट डॉक्युमेंट प्रूफ पाहिजे रिसिपियंटकडे, तरच तो आयटीसी घेऊ शकतो. म्हणजे हे मॅचिंग व्हायला पाहिजे. सप्लायर जीएसआर 1 इनव्हॉइस अपलोड करेल आणि रिसिपियंटला तो जीएसआर 2 मिळेल. बरोबर आहे. आता जेव्हा तुम्ही आयटीसी सेक्शन बघाल त्यावेळेस जेवढे कंटेंट दिले आहेत रूल 46 ते सगळे टाकले नसतील तर त्यातले एका ठराविक पर्टिक्युलर्स आहेत ते जर का जरी असतील तरी रिसिपियंटला आयटीसी घेता येईल, हे त्यात दिलेलं आहे. जेव्हा आयटीसी बघाल तेव्हा तुम्हाला ते मी सांगेल. प्रत्येक सेक्शन किंवा प्रोव्हिजन ही दुसऱ्या कुठल्या सेक्शनची लिंक असते. हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगण्याचा प्रयत्न करतो की आपण तिकडे म्हणजे 0 तिकडे दिलं आहे, मग इकडे इन्व्हॉइसमध्ये दिलेलं आहे की तुम्ही तो 0 सप्लाय करताय तर हे इन्व्हेस्टमेंट पाहिजे. म्हणजे प्रत्येक विचार हा वेगळा असू शकत नाही. सगळा लॉ मिळून तुमचा एक विचार आहे. मग कोणी काही विचारलं तर मला 4-5 सेक्शन मिळून उत्तर द्यायला लागतं. इथे काय म्हटलं, इथे काय म्हटलं, इथे काय म्हटलं, मग मी ते उत्तर देऊ शकतो. लिंकिंग केल्याशिवाय तुमचं उत्तर प्रॉपर व्यवस्थित असणारच नाही, योग्य असणारच नाही. गुड्स करता बघितलं आपण 31-1 आणि 31-7. आता सर्व्हिस करता बघाल रजिस्टर्ड पर्सन सप्लाईंग टॅक्सेबल सर्व्हिस शॅल काय म्हटलंय, बिफोर और आफ्टर, दोन्ही ऑप्शन आहेत इकडे. बिफोर आणि आफ्टर पण आहे. इनव्हॉइस आधी बनवा, गुड्सच्या केसमध्ये आफ्टर असू शकत नाही. ॲट द टाइम ऑफ आणि बिफोर हे सर्व्हिसच्या केसला आफ्टर आहे. द प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस बट विदिन अ प्रिस्क्राइब पिरियड, नंतर किती तर प्रिस्क्राइब पिरियड दिला जाईल. इश्यू अ टॅक्स इनव्हॉइस शोईंग द डिस्क्रिप्शन व्हॅल्यू टॅक्स चार्ज देअर ऑन अँड सच अदर पर्टिक्युलर्स ॲज मे बी प्रिस्क्राइब दिले. आणि ह्यात एक प्रोव्हिजो काय, provided that the government may on the recommendations of the council by notification and subject to such provision as may be mentioned therein specify the categories of services in respect of which any other document issued in relation to the supply shall be deemed manla jail ki to tax invoice kiwa tax invoice ची वरणची गरज नाही. आता इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्यूटर आहे, इन्शुरर, बँकिंग कंपनी आहे, GTA आहे, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे, तो तिकीट इश्यू करतो. तुम्ही समजा तुमच्या गावाला जाल, शिर्डीला जाल, एक प्रायव्हेट बसने गेला पण तिकीट दिलं जाईल, तर ते तिकीट जे आहे तेच इनव्हॉइस आहे, ती सर्व्हिस आहे, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस. एक्झिबिशन ऑफ सिनेमॅटोग्राफ फिल्म, ते सिनेमाला जाल तिकीट मिळतं, तेच तिकीट टॅक्स इनव्हॉइस. या स्पेसिफिक सर्व्हिस प्रोव्हाइडर करता जो रूल 46 रूल आहे तो तशा प्रकारे ॲप्लिकेबल होत नाही. वेगळ्या प्रकारे मानलं जाईल की ते जे इश्यू करतायत तोच टॅक्स इनव्हॉइस. बाकीच्यांना जे काय दिलेलं आहे रूल 46 त्याप्रमाणेच इनव्हॉइस बनवायचं आहे. पण जसं गुड्सचं बघितलं की काही असे सप्लाय आहेत की ज्यामध्ये गुड्स सप्लाय होईल या गुड्स चालले इनव्हॉइस इश्यू नाही करायचे, डिलिव्हरी नोट इश्यू करायचे. जसं इथे जो त्यांनी डॉक्युमेंट इश्यू केला आहे तोच टॅक्स इनव्हॉइस मानला जाईल असं सांगतात. रूल 46 तुम्हाला कळला कंटेंट काय असले पाहिजे. आता रूल 47 केव्हा येतो की नंतर इनव्हॉइस इश्यू करता येईल, नंतरचा पिरियड जो आहे हा 30 आहे. इन केस ऑफ टॅक्सेबल सप्लाय ऑफ सर्व्हिस इनव्हॉइस जो इश्यू करायचा आहे 30 फ्रॉम द डेट ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस, सर्व्हिस कधी दिली. आता बँकेमध्ये मी गेलो, माझा एक चेक रिटर्न आला, मी चेक आणला बँकेकडनं, मला बँकेने 150 फाईन लागलं चेक भरताना म्हणून. आणि मग त्यावरती GST मला किती लागेल 8% 47 150 मला बँकेने चार्जेस घेतले, त्याच्यावरती GST ॲप्लिकेबल झाला 8% तो किती रुपये होईल 27 होईल ना. बरोबर आहे ना.
150 वरती तुम्ही काढाल 18%, 27 रुपये, म्हणजे 177 रुपीज मला काय केलं बँकेने माझ्याकडनं चार्जेस घेतले, तर ह्याचा टॅक्स इनवॉइस बँक इश्यू करेल. तर हा ज्या दिवशी माझ्याकडनं हा चार्जेस घेतला तिथपासून आता बँकेकरता 45 दिवस दिलेले. प्रोव्हाइडेड दॅट वेअर द सप्लायर ऑफ सर्व्हिस इज अन इन्शुरर ऑर बँकिंग कंपनी ऑर फिनान्शियल इन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग अ नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी द पिरियड विद इन विच द इनवॉइस ऑर एनी डॉक्युमेंट इन लिव्ह देअर ऑफ इज टू बी इश्यूड शॅल बी 45 डेज फ्रॉम द डेट ऑफ द सप्लायर ऑफ सर्व्हिस. सगळ्यांना 30 दिवस आहे आणि यांच्याकरता 45 दिवसामध्ये इन्वॉइस इश्यू करायला लागेल फ्रॉम द डेट ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस. कळलं? तिसरा प्रोव्हिजन प्रोव्हाइडेड फर्दर दॅट अन इन्शुरर बँकिंग कंपनी ऑर फिनान्शियल इन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी ऑर अ टेलिकॉम ऑपरेटर ऑर एनी अदर क्लास ऑफ सप्लायर ऑफ सर्व्हिसेस ॲज मे बी नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल. काय म्हणते यामध्ये की हे जे आहेत ना कोण इन्शुरर बँकिंग कंपनी फिनान्शियल इन्स्टिट्यूशन नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी टेलिकॉम ऑपरेटर आणि काय नोटिफाईड सप्लायर आहेत त्यांनी मेकिंग टॅक्सेबल सप्लाईज ऑर सर्व्हिस ऑफ सर्व्हिसेस बिटवीन डिस्टिंग पर्सन म्हणजे त्यांच्याच ब्रँडला सप्लाय केला. सेक्शन 25 दिलं आहे, डिफाईन केलं आहे डिस्टिंग पर्सन. मे इशू द इनवॉइस बिफोर ऑर ॲट द टाईम सच सप्लायर रेकॉर्ड द सेम इन हिज बुक्स ऑफ अकाउंट ऑर बिफोर द एक्सपायरी ऑफ द क्वार्टर. आता क्वार्टरचा अर्थ लक्षात घ्या काय इकडे, की तो क्वार्टर संपायच्या आत ड्युरिंग विच द सप्लाय वॉज मेड. सप्लायरने सप्लाय केलं, आपल्याच ब्रँडचा सप्लाय केलाय, तर त्याने तो रेकॉर्ड केला पाहिजे. मे इश्यू द इनवॉइस कधी इश्यू केला पाहिजे, इनवॉइस बिफोर ऑर ॲट द टाईम सच सप्लायर रेकॉर्ड द सेम इन इज बुक्स ऑफ अकाउंट. इनवॉइस इश्यू करा किंवा बिफोर द एक्सपायरी ऑफ द क्वार्टर ड्युरिंग विच द सप्लाय वॉज मेड. जो सप्लाय ब्रँचला केला आहे तो सप्लायरने जेव्हा केला तेव्हा इनवॉइस इश्यू करा. इनवॉइस बिफोर ऑर टाईम ऑफ सप्लाय सच सप्लाय रेकॉर्ड्स, हे रेकॉर्ड होईल ना सप्लाय, हे सप्लाय केला तर हे रेकॉर्ड करतील, तेव्हा इनवॉइस इश्यू करा किंवा मग क्वार्टर संपायच्या आत इनवॉइस इश्यू करा. कोणा करता? ब्रँच करता. डिस्टिंग पर्सन म्हणजे ब्रँचला के सप्लाय केला आहे त्याला डिस्टिंग पर्सन म्हणतात. एकाच पॅनवरती 4 नंबर आहेत, तर वेगळा डिस्टिंगचा अर्थ वेगळा पर्सन म्हणजे माझाच बिझनेस आहे पण मी दुसरा नंबर काढला. तर जीएसटी लॉ काय म्हणतो की आम्ही आमच्या कार्यासाठी दोन तुमचे जीएसटी नंबर असतील तर दुसरा नंबर हा आम्ही वेगळा मानतो. मीच मला सप्लाय करतोय ना, पण तुम्ही तुम्हाला सप्लाय करताय, पण तुमचं एक फुटवेअर आहे एक मोबाईल शॉप आहे, दोन नंबर तुम्ही दोन वेगवेगळे नंबर काढले, तर हे दोन आमच्याकरता वेगवेगळे इन्कम टॅक्स करता एकच असतील, पॅन नंबर एकच आहे एकच आहे. पण जी एस टी कायद्यामध्ये दोन नंबर जर असतील, तुम्ही दोन वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करणार दोन नंबर काढले आहेत जी एस टीचे, तर हे दोन जेव्हा एकमेकांशी व्यवहार करतील तेव्हा जसं इतरांशी वेगळा आहे अपर्सन त्याशी व्यवहार करतील त्याचप्रमाणे हे दोघं एकमेकांशी वेगळा म्हणून व्यवहार करतील. म्हणजे जर डिस्टिंग पर्सनला सप्लाय केलं असेल, एक महाराष्ट्रामध्ये एसबीआयची ब्रँच आहे, दुसरी गुजरातमध्ये, दुसरी गोव्यामधली आहे, यांनी एकमेकाला सप्लाय केला, तर जी एस टी सरकारचा काय जी एस टी कायद्याकरता ह्या तीन वेगवेगळे पर्सन आहेत पण पॅन एकच आहे, तर त्यांना डिस्टिंग पर्सन म्हणतात. मग जर डिस्टिंग पर्सनला बिटवीन सर्व्हिस बिटवीन डिस्टिंग पर्सन असेल तर एसबीआय महाराष्ट्र रेकॉर्ड करेल की सप्लाय केला एसबीआय गोवा. रेकॉर्ड केलं त्यांनी सप्लायर रेकॉर्ड द सेम मे इश्यू द इनवॉइस बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ सच. जेव्हा रेकॉर्ड केला तेव्हा इनवॉइस इश्यू करा, म्हणजे अगोदर रेकॉर्ड इश्यू करा किंवा बिफोर द एक्सपायरी ऑफ द क्वार्टर ड्युरिंग विच द सप्लाय वॉज मेड. जर सप्लाय झाला आहे सप्टेंबरला, तर सप्टेंबर हा कुठल्या क्वार्टरमध्ये येतो?
मग जुलै ऑगस्ट सप्टेंबर ही सप्टेंबरपर्यंत रेकॉर्ड केला पाहिजे तो. हां मॅक्झिमम 30 सप्टेंबर ना, लास्ट डेट 30 सप्टेंबर असेल ना त्याची रेकॉर्ड व्हायची. म्हणजे तो रेकॉर्ड इनवॉइस, आपला संबंध इनवॉइसशी आहे, इनवॉइस इश्यू केला पाहिजे अप टू 30 सप्टेंबर त्याने इनवॉइस इश्यू केला पाहिजे. आपण टॉपिक इनवॉइस बघतोय. टाइम लिमिट 30 दिवस आहे. इन्शुरर, बँकर, टेलिकॉम यांना 45 डेज दिले. टेलिकॉम नाही आहे मध्ये, टेलिकॉमला काय दिलं आहे की ब्रँचला सप्लाय, डिस्ट्रिक्ट पर्सनला सप्लाय केला इन्शुरर, बँक, टेलिकॉम ऑपरेटर यांना. इनवॉइस शॅल बी इश्यूड बिफोर ऑर आफ्टर द प्रोविजन ऑफ सर्व्हिस बट विद इन प्रिस्क्राइब पिरियड 30 ते 45 दिवस. गव्हर्नमेंट ऑन रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल मे स्पेसिफाय कॅटेगरीज ऑफ सर्व्हिसेस फॉर विच एनी अदर डॉक्युमेंट इश्यूड शॅल बी डीम टू बी अ टॅग इनवॉइस. एवढं आपण जे पहिले बघितलं इथलं कन्फ्युजन एवढं आहे. आता एक्झाम्पल बघा, तुम्ही सेक्शन 31 बघितला, 31-7 बघितला, 31-2 बघितला. त्याप्रमाणे सांगा, ऋतू मॅन्युफॅक्चरर्स डेली सप्लाईज गुड्स टू फ्रकर इलेक्ट्रॉनिक्स हरियाणा. द गुड्स वेअर रिमूव्ड फ्रॉम इट्स फॅक्टरी इन दिल्ली ऑन 23 सप्टेंबर. गुड्स रिमूव्ह कधी केले? 23 सप्टेंबरला. इनवॉइस कधी इश्यू आला पाहिजे? ऑन ऑर बिफोर 23 सप्टेंबर. कल्याणी सिक्युरिटी सर्व्हिसेस लिमिटेड प्रोव्हाइड्स सिक्युरिटी सर्व्हिसेस टू रॉयल ज्वेलर्स फॉर देअर ज्वेलरी एक्झिबिशन टू बी ऑर्गनाइज ऑन 5 ऑक्टोबर. यांनी सर्व्हिस कधी दिली? 5 ऑक्टोबरला. कल्याणी सिक्युरिटी सर्व्हिसेस लिमिटेड नीड्स टू इश्यू अ टॅक्स इनवॉइस विदिन 30 डेज ऑफ सप्लाय ऑफ सिक्युरिटी सर्व्हिसेस दॅट इज ऑन ऑर बिफोर 4 नोव्हेंबर. क्लिअर झाला की नाही? दोन्हीमधला फरक कळावा म्हणून दोन्ही प्रकारची प्रोव्हिजन इकडे दिलेली आहे, 31-1 आणि 31-2. हे पण इथे समराईज केलं आहे. इन केस ऑफ ॲक्च्युअल सप्लाय ऑफ गुड्स आणि सर्व्हिसेस इनवॉइस बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ सप्लाय, गुड्सच्या केसला बिफोर असेल, आफ्टर पण असेल, 30 दिवस 45 दिवस ऑप्शन आहे. आणि ब्रँचसाठी मॅक्झिमम क्वार्टर एंड होईपर्यंत इनवॉइस इश्यू केला पाहिजे. गुड्स एक काय बघितलं, 31-1 इन्व्हॉल्विंग मुवमेंट ऑफ गुड्स, दुसरं नो मुवमेंट ऑफ गुड्स, ॲट अ टाईम ऑफ रिमूव्हल, ॲट अ टाईम ऑफ डिलिव्हरी इनवॉइस इश्यू करा. सेलर रिटर्न बघितलं, त्यामध्ये बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ सप्लाय ऑर विद इन 6 मंथ फ्रॉम द रिमूव्हल विच एवर इज अर्लियर इनवॉइस इश्यू करा. सर्व्हिसमध्ये बघितलं 30 दिवस 45 दिवस इनवॉइस इश्यू केला पाहिजे. नंतर तुम्ही 43 झाला, 47 झाला, 48, 3 कॉपीज बनवायच्या. जर गुडचा सप्लायर असेल 3 कॉपीज बनवायच्या, एक ओरिजिनल रिसिपियंट करता, डुप्लिकेट ट्रान्सपोर्टर करता, ट्रिप्लिकेट कॉपी सप्लायर करता करता ठेवेल 3 कॉपीज. तुम्ही जेव्हा ऑडिटला जाल त्या तुम्ही बोलू शकता की 3 कॉपीज ठेवायला लागतात, तुमची कॉपी कुठे आहे दाखवा. सप्लायर म्हणाल की माझ्याकडे इनवॉइस नाही, पॉसिबलच नाही ना, तुमच्याकडे एक कॉपी ठेवायची आहे. तुम्ही 48 सांगतोय, ओरिजिनल कॉपी, डुप्लिकेट कॉपी, ट्रिप्लिकेट कॉपी. द इनवॉइस शॅल बी प्रिपेअर्ड इन डुप्लिकेट इन केस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस. सर्व्हिसला ट्रान्सपोर्टर येत नाही, त्यामुळे ओरिजिनल रिसिपियंटला, डुप्लिकेट सप्लायरला. आणि टेबल 3 काय सांगतो, द सिरियल नंबर ऑफ इनवॉइसेस इश्यूड ड्युरिंग अ टॅक्स पिरियड शॅल बी फर्निश इलेक्ट्रॉनिकली थ्रू द कॉमन पोर्टल इन फॉर्म GSR-1. GSR-1 ते इनवॉइस जे बनवले ते इकडे फर्निश करायचे. आता ह्यामध्ये त्यांनी रूल 48 सबरूल 4 जो आहे हा अमेंड करून इनवॉइसिंग आणली. इनवॉइसिंग हॅज बीन इंट्रोड्यूस फॉर रिपोर्टिंग ऑफ बिझनेस टू बिझनेस इनवॉइसेस टू GST सिस्टम फॉर सर्टन नोटिफाईड कॅटेगरीज ऑफ टॅक्स पेयर. ऑल रजिस्टर्ड पर्सन्स बिझनेस with an aggregate turnover based on PAN in any preceding financial year from 17-18 onwards greater than 10 crore
विल बी रिक्वायर्ड टू इश्यू इनवॉइसेस. आता हे जे 10 करोड आहेत हे 1 ऑगस्टपासनं 5 करोड झाले. इनवॉइसिंग इज नॉट ऑर्डरली, हे स्वेच्छेने कोणाला करता येणार नाही, ज्यांच्यावरती अप्रूव्हल आहे तेच करतील. ओनली नोटिफाईड पर्सन्स आर इनेबल्ड टू रिपोर्ट इनवॉइसेस ऑन इनवॉइस रजिस्ट्रेशन पोर्टल. IRP पोर्टलवरती हे इनवॉइसिंग इज नॉट जनरेशन ऑफ इनवॉइस बाय गव्हर्नमेंट पोर्टल. इनवॉइस म्हणजे असं नाही की तुम्ही गव्हर्नमेंटच्या पोर्टल इनवॉइस बनवा. इनवॉइस जे सॉफ्टवेअर आहे आपलं, अकाउंटिंग सॉफ्टवेअर, बिलिंग सॉफ्टवेअर, ERP सिस्टम, त्यात तुम्ही इनवॉइस बनवायचा आहे तो फक्त तिकडे रिपोर्ट करायचा आहे की हा इनवॉइस बनला आहे. दीज इनवॉइसेस विल देन बी रिपोर्टेड टू इनवॉइस रजिस्ट्रेशन पोर्टल IRP. आणि तिकडे जेव्हा तो रिपोर्ट होईल तेव्हा तिकडे IRP विल जनरेट युनिक इनवॉइस रेफरन्स नंबर IRN, डिजिटली साइन इट अँड रिटर्न द इनवॉइस टू द सप्लायर. अ GST इनवॉइस विल बी व्हॅलिड ओनली विद इन अ व्हॅलिड IRN. म्हणून तो IRN स्कॅन घ्यायला कळतो की हा तो स्कॅन पोर्टलला आहे का, त्याला तो व्हॅलिड आहे. मला पोर्टल काय देतो, IRN देतो ना. जो सिस्टीम तुम्हाला IRN देईल तो सिस्टीम काय, इनवॉइस रजिस्ट्रेशन पोर्टल. तुम्ही इनवॉइस रिपोर्ट करा, टॅक्स पेअर इनवॉइस रिपोर्ट करेल आणि टॅक्स पेअरला तिथनं त्या इनवॉइसवरती IRN दिलं जाईल आणि QR कोड दिला जाईल. याचा उद्देश काय असेल इनवॉइस करण्याचा, आपण बघितली तरतूद बघितली. प्रश्न एवढा पडतो की एवढं सगळं करायला लावत आहे गव्हर्नमेंट टॅक्स पेअरला, तर ई इनवॉइस का करायला लावत असतील, म्हणजे कशा प्रकारे होऊ शकत आहे. जीवन आता काय मार्केटला चालू आहे तुम्हाला सांगतो काय होतं की बरेच असे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत सर, काय कॉन्ट्रॅक्ट चालले ठीक आहे, गुड्स परचेस करतात. त्या मार्केटमध्ये जिथे गुड्स परचेस करतात, सपोज गुड्स परचेस केले तर त्यांना 20 लाखाचा खर्च दाखवायचा आहे त्यांच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये, एक्सपेन्स रेकॉर्ड करायचं. एक्सपेन्स रेकॉर्ड केल्याने काय होईल, प्रॉफिट कमी होईल म्हणजे इन्कम टॅक्स कमी लागेल. एक्सपेन्स रेकॉर्ड करायचं आहे, 20 लाखाचा एक्सपेन्स रेकॉर्ड करायचा. आता मार्केटमध्ये असे त्यांच्या प्रोजेक्टमध्ये किती गुड्स लागतील, सिमेंट किती लागेल, स्टील किती लागेल, हे काय जरुरी नाही की सेमच लागेल, कमी असं लागू शकतं. मग हे काय करतात की जे त्यांचे गुड्सचे सप्लायर आहेत त्यांना विचारतात की तू काय B2C सेल केला आहे का आणि दाखवला आहे का, रेकॉर्ड केला आहे का. तो B2C सेल तू माझ्या नावाने इन्व्हॉइस दे, म्हणजे B2B इन्व्हॉइस दे तू मला, आणि मला एक 20 लाखाची इन्व्हॉइस पाहिजे. हा जो 20 लाखाचा इन्व्हॉइस तो बनवेल याच्यावरती जो GST येईल, समजा 360,000-18,000 प्रमाणे येईल ना, हा 360,000 ITC त्याला मिळून जाईल. प्लस हे एफडी म्हणून 20 लाख आले, 20 लाख जर यांनी इन्कम दाखवलं त्याच्यावर त्याला 30% नाही म्हटलं तरी 7 लाख रुपये टॅक्स भरायला लागेल इन्कम टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि जर त्यांनी हा खर्च दाखवला आणि जर त्यावरती GST पण घेतला तर तो GST पण त्याला 360,000 मिळतो, म्हणजे जवळजवळ त्याला 1,60,000 बेनिफिट मिळतं. म्हणजे इन्कम टॅक्स आणि GST पॉईंट ऑफ व्ह्यू गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू लॉस 1,60,000 झाला. आता हे कसं होतं, हे नवीन लगेच होत नाही, हे पहिल्यापासून वेल प्लॅन नसतं.
आता महिना संपत आला आहे, आपल्याला काय किती जीएसटी भरायचं आहे, मग मागा दोन चार इनवॉइस इकडून तिकडून, मग ते पाठवा ते पण होणार. बी टू बीच का ठेवलं त्यांनी इनवॉइसिंग, बी टू सी का ठेवलं, म्हणजे असे फेक इनवॉइस जे इश्यू होतात ते फेक इनवॉइस इश्यू होऊ नये म्हणून काय करा, मी सप्लाय केला इनवॉइस रेकॉर्ड करा, इनवॉइस करा. आणि नियम काय की बिफोर पुढचं सप्लाय करतोय ना आता बिफोर केलं पाहिजे, सर्व्हिस दिले 30 दिवसामध्ये इनवॉइस बनवला पाहिजे. मग जर का मी गुड्सचा सप्लाय दाखवलाय आणि इनवॉइस रेज केलाय त्या दिवशी, तरच तो इनवॉइस व्हॅलिड होईल ना. तुम्ही 27-28 सांगाल की अरे ते गुड्स पाहिजे, किंवा 5 तारखेला सांगाल. आता कसं आहे कधी पण जीएसटी भरायला कधी 20 तारखेला, 18 सांगतात तर मागच्या महिन्यात 4 इनवॉइस पाठव, मिळतात मार्केट मागच्या महिन्यात 4 इनवॉइस मिळतात. कुठे जाऊ इनवॉइस हे सगळं ह्याच्यावरती कुठेतरी कंट्रोल यायला पाहिजे. तर मग इनवॉइस तुम्ही जेव्हा सप्लाय करा तेव्हाच रेकॉर्ड करा, इनवॉइस तेव्हाच बनवा, म्हणजे मागच्या पिरियडला इनवॉइस टाकता येणार नाही. कळलं? आता ह्यात पण जे मोठे चोर आहेत ते प्लॅनिंग करतील की आपल्याला किती लागू शकतं पुढे जाऊन, पहिले बनवून घ्या इनवॉइस, होऊ शकतं. मानवी मेंदूची क्षमता अफाट आहे. हां, एक मानवी मेंदू कधीतरी अडथळा आणतो, दुसरा सोल्युशन काढेल. हा चोर पोलिसांकडे हा चालवला असाच, त्याला काय नाही, म्हणजे सहज चोरी करता येणार नाही. आता जे कुशल असतील ते चोरी करतील, स्कोप थोडा कमी झाला. हां, इन्व्हॉइसिंग विल बी इलिमिनेटेड, इलिमिनेट द फेक इन्व्हॉइसेस. फेक इन्व्हॉइस बनवू नये हा मुख्य उद्देश आहे. बाकी मग तुम्ही जीएसटीला 1 लाख डेटा तुम्हाला ऑटोमॅटिक येईल ही गरज नाही आहे. माझ्या सॉफ्टवेअरमध्ये ऑलरेडी अशा प्रकारचं सेटिंग आहे की मी एकदा एक क्लिक केली सगळे माझे इन्व्हॉइस दाखवतो, मला गरज नाही की इन्व्हॉइस पडून वेगळे डेटा यायला पाहिजे, गरज नाही. आणि बाकी मला टाकायलाच लागतं ना, बी टू सी टाकायलाच लागतं, एजेशन कोड समरी मला टाकावीच लागते, तुम्ही करतो द्या ना. म्हणजे असं पण नाही की मला इतना एक्सपोर्ट करायचं नाही, मी एक्सपोर्ट करीन मग तिकडे जाऊन इम्पोर्ट करीन, मला माझं काम पुढे कमी नाही झालं. इनवॉइस पुढे जाऊन तिकडे इनवॉइस रिपोर्ट व्हायला लागलाय म्हणून माझं काम कमी नाही झालं. त्याचे मोठे बिझनेस आहेत 5 करोडच्या वर 10 करोडच्यावरती, सगळ्यांकडे सॉफ्टवेअर असणार आहे, ते काय मॅन्युअली बिल्डिंग करणारच नाही. हा जो सबरूल 4 आहे यात दिलं की इनवॉइसिंग करा, 48(5)मध्ये दिलं की एवढी इनवॉइस. आता ही भाषा जी आहे वरची त्याचा फक्त तुम्हाला मी अर्थ सोप्पा करून दिला आहे खाली. (48)(4), (48)(5) and (48)(6) हे 3 जे आहेत. 48(4) प्रोवाइड दॅट सच क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन ॲज मे बी नोटिफाईड शॅल इशू इनवॉइस. 48(5) सांगतो प्रोवाइड दॅट इफ इनवॉइस इज नॉट इशूड इवन इफ इट इज रिक्वायर्ड टू बी इशूड देन द इनवॉइस सो इशूड शॅल नॉट बी अ व्हॅलिड इनवॉइस. हा इनवॉइस नाहीच आहे असं मानलं आहे. आणि 48(6) सांगतो वेअर इनवॉइस इज ॲप्लिकेबल देअर इज नो नीड ऑफ इश्युईंग कॉपीज इन ट्रिप्लिकेट डुप्लिकेट. गरज नाही इनवॉइस इश्यू केला मग 2-3 कॉपीची गरज नाही, कायद्याने गरज नाही, त्यांना गरज नाही असं म्हणतात. पण मग हळू करायला जाल तुम्ही ते सांगतील की आम्ही काढतो तिसरी कॉपी कारण आमचा इनवॉइस आम्ही रिपोर्ट केला आहे असं होईल. तर ॲक्च्युली गरज पडते कारण ते इन्व ते बरेच वेळा असं असतं की अकाउंटंट लिहितात की ह्या इनवॉइसचं पेमेंट आलेलं आहे, शिक्का मारा पेमेंट आलं आहे, कधी आलं आहे, काय आलं आहे, किती दिवस लागले, एक पद्धत असते काय लोकांची.
अकाउंट सॉफ्टवेयर में एंट्री होते पैसे आए और बिलर पर एंट्री होते पैसे आए। त्याच्या फाईल पण असतात, एक एक असे पेड फाईल एक अनपेड फाईल, कुठले तुझे पैसे याचे राहिले, म्हणजे पैसे येणं पैसे देणं ह्या दोन फाईल ते ठेवतात बरेच लोक। असे सप्लायरकडनं माल घेतलाय, एवढे वेळ बिल पेंडिंग आहे, पेमेंट आपण केलेलं नाही, पेमेंट केलं शिक्का मारतात, पेमेंट केलं लगेच ती पेड फाईलला ते बिल लावतात। प्रत्येकाचं एक ॲडमिनिस्ट्रेशन असतं, त्यात त्यांना त्या कॉपीची गरज लागतच असते। आता इनवॉइस कोणाला ॲप्लिकेबल नाही, एक्झम्प्शन फ्रॉम इनवॉइस हे इन्शुरन्स, बँकिंग, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन, NBFC, GTA, असे जे ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस आपल्या, ते ॲडमिशन टू एक्झिबिशन ऑफ हे सिनेमा थिएटर आणि सेल्स युनिट यांना एक्झाम देईल। ऑल सप्लाईज मेड टू अनरजिस्टर्ड पर्सन और कंज्युमर आर रेफर टू ॲज B2C ट्रान्झॅक्शन्स। B2C इनवॉइसेस आर दोज इनवॉइसेस वेअर द एंड यूजर विल नॉट बी क्लेमिंग इनपुट टॅक्स क्रेडिट। B2C इनवॉइसेस आर एक्झाम फ्रॉम इनवॉइसिंग। हाउएवर अ टॅक्सपेअर इज रिक्वायर्ड टू जनरेट अ डायनॅमिक QR कोड फॉर इनेबलिंग डिजिटल पेमेंट्स ऑन ऑल B2C इनवॉइसेस ॲज पर नोटिफिकेशन नंबर दिला इकडे, हुज ॲग्रिगेट टर्नओवर इन एनी प्रिसिडिंग फायनान्शियल इयर फ्रॉम 17-18 ऑनवर्ड्स 500 करोड। त्यांचा 500 करोडच्या वर टर्नओवर असेल, त्यांनी जो इनवॉइस बनवला जातो ह्याच्यावरती डिजिटल पेमेंट करता अशा प्रकारचा QR कोड पाहिजे, इनवॉइसवर पाहिजे याच्यावरती, त्याचा ॲग्रिगेट टर्नओवर 500 करोडच्या पुढे आहे। जर B2C इनवॉइस असेल तर त्याच्यावरती असा QR कोड द्यायचा, जेणेकरून तिथे UPI ने पेमेंट करता येईल। काय दिलंय, जेवढी अमाऊंट तिथे बनेल ना त्या विजावरती, तेवढी अमाऊंट तो QR कोड स्कॅन केला त्या ऑटोमॅटिक त्या त्यांच्या UPI ला जाईल, टाईप करायची पण गरज। हा डायनामिक QR कोड जर इथे अमाऊंट आलेली आहे 4317, तर ही अमाऊंट जसं याला स्कॅम केलं की अमाऊंट किती ॲटोमॅटिक येईल, फक्त तुम्ही तुमचा पासवर्ड टाका जाईल बस एवढंच। म्हणजे डिजिटल पेमेंट जसं जसं वाढत जाईल तसं तसं मग गव्हर्नमेंटला तेवढी अमाऊंट त्यांना आली आहे B2C ची। लोक अमाऊंट कमी करतात, नॉर्मली काय करतात, हे जे बिल आहे 4317 तर ही अमाऊंट B2C वाले कमी जातो। UPI आणण्याचा उद्देश हा लॉंग टर्ममध्ये खूप मोठी क्रांती घडणार आहे याच्यातनं। सगळ्यांना सवय झाले, मोठ्या मोठ्या शहरामध्ये जेवढी दुकान आहेत सगळ्यांनी UPI केलं, आता हे म्हणतात की अरे आम्हाला विदाउट बिल माल येतो, एक व्यापारी आहे त्याकडे घेऊन आला UPI का, हा म्हणतो नाही काय सांगू तुम्हाला, हा घेईल एक 10-20 रुपये तर पेन घेईल आणि मी कुठे पैसे दाखवते, तो काळ बदलतोय तुम्हाला काहीतरी करावंच लागेल। विदाउट बिल माल येतोय त्यावेळी गव्हर्नमेंटला कंट्रोल येईल, सगळ्यांना बिल माल घ्यायला लागेल। म्हणजे यांनी 100 पेनाचे बॉक्स मागवले तर त्याच्यामधले 50-60 समजा विविध बिल असतात, 40 रुपये बिल असतात, त्याचा कुठे इन्कम टॅक्सला काही पेमेंट नाही आणि GST ला काही पेमेंट नाही। आणि जर का प्रोविजन 1 लाखाची AV बिलला तर हे असंच मला म्हणतात की AV गरवा नाही लागलं पाहिजे, 70-80 हजार मला आणायचा तेवढा टेम्पोतना तो पोचवायचा, असंही करता येईल। एक व्हेकल चाललं आहे त्यामध्ये 1 लाखाच्यावरती माल ठेवायचाच नाही, तुम्ही जी तरतूद कराल त्याच्याप्रमाणे जो त्याला टॅक्स चोरी करायची आहे तो आपली योजना बनवेल, कसं काय करतोय कुठे आपण पकडला जेव्हा तिकडे तो करेल। आणि हे कधीच थांबणार, जिकडे मोठी चोरी आहे तिकडे गव्हर्नमेंट त्याच्यासाठी ॲक्शन घेऊ शकतो, जिकडे छोट्या मोठ्या चोऱ्या तिकडे सोडून द्या, कारण की ती चोरी पकडायला जास्त खर्च आहे। म्हणजे प्रत्येकाला लाईफ पुढे गेलं पाहिजे, राजे पुढे गेले पाहिजे आणि नागरिकही पुढे गेले पाहिजे, त्यामुळे काही लोकांना टॅक्स चोरी करायला देणं हे काही इलाज नाही, करून काही इलाज नाही ना, तुम्ही कोणाच्याही म्हणजे पोटावरी लात मारू शकत नाही, जोपर्यंत पाठीवर लात मारली ठीक आहे, पण तो माणूस म्हणतो की मला सर्वायवल्स होत नाही, मला बिझनेस चालवायला छोटा छोटे गाळे आहे तिकडे 50-50 हजार भाडे, 6 हजार भाडे, तुम्ही मार्केटला जाल पुढचे गाळे 6 हजार भाडे, आतमध्ये 40 हजार भाडे, काय करणार भाडे, काय करणार बिझनेस,
दर वर्षी भाडं पण 10% वाढतं, जर वाढत वाढत 60-70% झालेले मोठं माझी कमाई वाढत नाही ना. म्हणजे एक प्लॅस्टिकचे सामान विकणारा व्यापारी आहे तो 60,000 भाडं देत होता. म्हणतो माझा होत नाही बिझनेस एवढा, कारण इकडे म्हणतो या एवढ्या 7-8 शॉप आहेत एकाच एरियामध्ये, एकाच कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये प्लॅस्टिकचे वस्तू विकणारे. तर कोणाला बिझनेस एवढा मोठा होत नाही की जे भाडं बघितली 70-80,000, 60,000 लिमिट होतं. पण आता हे जास्त मागायला लागले, आता आम्ही घराखाली गेलो मागे गेलो 40,000. 2 महिने बोर्ड लावते की मागे शिकवणार आहे मागे या म्हणून. ठीक आहे, कळलं? आता आपण काय काय बघितलं लक्षात घ्या फक्त. हे 31 बघितलं, 31-2 बघितलं, 31-7 बघितलं, बस. कंटिन्युअस हा वेगळा विषय आहे, तो एकत्र घ्यायचा आहे, आणि हे नंतर एक आहे ते वेगळं घ्यायचं. थांबू इकडे.